तर मित्रांनो, आपल्या एक्झामिनेशनमध्ये आपण बऱ्याच वेळी कन्फ्यूज असतो की मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा असतो आणि नॉन इन्व्हर्टिबल केव्हा असतो. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट, म्हणजे त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो असा त्याचा अर्थ असतो. आणि जर मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल असेल तर याला आपण म्हणतो ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. सिम्पल. तर कसं ओळखायचं एक्झामिनेशनमध्ये की एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो म्हणजेच तो इन्व्हर्टिबल आहे, आणि इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजे तो नॉन इन्व्हर्टिबल, हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी आपण आपल्या बेसिक्सकडे जाऊया. इन्व्हर्सची डेफिनेशन आहे ॲडजॉईंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए, आणि सगळा खेळ या डिटर्मिनंटचा आहे. मित्रांनो, समजा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू शून्य नसेल, शून्य सोडून काहीही येऊ द्या. जसं की या मॅट्रिक्सच्या बाबतीत बघा मित्रांनो, जर डिटर्मिनंट व्हॅल्यू शोधली तर 4 2 8, 1 5 5, डिटर्मिनंट व्हॅल्यू आली 3. तर या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू आली 3. विचार करा, इथे डिनॉमिनेटरमध्ये 3 येईल, ॲडजॉईंट इन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 3, म्हणजे ॲज सच या डिनॉमिनेटरमध्ये 3 आल्यामुळे कसलाही इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी धोका नाही. म्हणजे या स्टोरीला आपण म्हणतो इन्व्हर्टिबल ऑर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. म्हणजे मॅट्रिक्सची रिटर्न व्हॅल्यू शून्य सोडून काहीही आली तरी चालेल, त्याला आपण म्हणतो ए इन्व्हर्स एक्झिस्ट ऑर मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. पण आता काळजीपूर्वक बघा, हा सेकंड मॅट्रिक्स, याची जर डिटर्मिनंट व्हॅल्यू शोधली 4 2 8, -1 × 8, 8 − 8 = 0. मित्रांनो, डिटर्मिनंट व्हॅल्यू आली 0, आणि ॲज पर द डेफिनेशन ऑफ ए इन्व्हर्स ॲडजॉईंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए, डिनॉमिनेटरमध्ये आला 0, आणि हा डिनॉमिनेटरचा 0 अतिशय खतरनाक. मित्रांनो, हा डिनॉमिनेटरचा 0 म्हणजे ए इन्व्हर्सचा पत्ता कट. डिनॉमिनेटरमध्ये 0 म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही, ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. तर सिम्पल, जेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते तेव्हा आपण म्हणतो ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. तर सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, जर एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल म्हणजेच त्याचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल, अशा वेळी डिटर्मिनंट कधी 0 नसतो. पण जेव्हा मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल म्हणजे ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट असेल, अशा वेळी मात्र डिटर्मिनंट व्हॅल्यू मॅट्रिक्सची 0 असलीच पाहिजे. बघूया आपल्या एक्झाममध्ये आलेला हा अतिशय सिम्पल क्वेश्चन. ॲज पर दिस क्वेश्चन, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट म्हणतायत मित्रांनो, डज नॉट एक्झिस्ट. तर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असायला हवी. तर डिटर्मिनंट व्हॅल्यू 0, तर पाहूया या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असली पाहिजे. त्यावरून आपल्याला हा अननोन विचारण्यात आलेला आहे, पाहूया ॲन्सर किती येतं. सिम्पल एक्सपान्शनद्वारे डिटर्मिनंट सॉल्व करूया. लॅमडा इंटू हा क्रॉस 9 − 2, त्यानंतर हा मिडल −14 × 6, −6, त्यानंतर शेवटचं एक्सपान्शन −1 × 4, −6 × 3 = 18, आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. पाहूया, हा येईल 7 लॅमडा, हा 6 − 6, तर हा एंटायर एक्सपान्शन 0 झाला. त्यानंतर ही व्हॅल्यू −14 × −1 म्हणजे +14 = 0, 14 राईट हँड साईडला शिफ्ट करूया, ॲन्सर येईल −2, म्हणजेच ऑप्शन सी इज करेक्ट. तर या सिम्पल वेने सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट केव्हा होतो आणि केव्हा नाही. काळजीपूर्वक बघा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसेल इन्व्हर्स एक्झिस्ट, डिटर्मिनंट 0 झाला इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. सच अ सिम्पल थिंग. तर नेक्स्ट सेशनमध्ये नवीन शॉर्टकटसहित भेटूया, नक्कीच मित्रांना शेअर करा. टिल देन, गुड बाय, ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज.